दर 3 वर्षांनी भरणारा सिंहस्थ कुंभमेळा उत्सव युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झाला आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याला ऐतिहासिक असं महत्त्व प्राप्त झालंय. देशात दर 3 वर्षांनी नाशिक, अलाहाबाद, उज्जैन आणि हरिद्वार अशा 4 ठिकाणी कुंभमेळा भरत असतो. या कुंभमेळ्यात देशातीलच नव्हे तर परदेशातूनही साधुसंत आणि भाविक उपस्थित राहतात. या कुंभमेळ्याला आजपर्यंत जागतिक पातळीवर आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झालेला नव्हता, त्यामुळे त्र्यंबकेश्वर मंदिराच्या विश्वस्त ललिता शिंदे यांनी नाशिकच्या कुंभमेळ्याचा युनेस्कोच्या यादीत समावेश करावा यासाठी प्रयत्न करत होत्या. त्यानुसार केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी केंद्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाची समिती नेमून या संदर्भातील अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कुंभमेळ्याविषयीचे ग्रंथ, व्हिडिओ, फोटो आणि साहित्य देण्यात आलं. त्या पुराव्याच्या आधारे पॅरिस येथील युनेस्कोच्या कार्यालयात प्रस्ताव सादर केल्यानंतर सिंहस्थ कुंभमेळ्याला आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा दर्जा बहाल केला आहे. यामुळे नाशिकला सांस्कृतिक क्षेत्रात जागतिक स्तरावर नावलौकिक मिळणार आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आवश्यक असणारी उपाययोजना व संवर्धन युनेस्को पुरवणार आहे. कुंभमेळ्याच्या 2 वर्षानंतर खासदार हेमंत गोडसे आणि ललिता शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळं नाशिकचे स्थानिक पत्रकार सोमनाथ ताकवले यांच्या संकल्पनेतून कुंभमेळा जागतिक पातळीवर यापुढे साजरा होणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याचा युनेस्कोच्या यादीमध्ये समावेश झाला म्हणजे सिंहस्थ कुंभमेळ्याला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला. निश्चितच आपल्या सर्वच भारतीयांना याचा आनंद होतो आहे आणि यासाठी गेले 2 वर्षापासून आपण स्वतः व त्र्यंबकेश्वरच्या ट्रस्टी ललिता शिंदे आम्ही प्रयत्न करत होतो आणि त्याला आज यश मिळालं. निश्चितच यामुळे आपल्या देशातील हा सगळ्यात मोठा उत्सव ज्यामध्ये करोडो साधू संत भाविक यामध्ये सहभागी होत असतात. गोदावरीचं जन उगमस्थान आहे त्र्यंबकेश्वर आणि मग तिचे जे तिची जी अवहेलना होतीये तर असं करता करता सुस्ता मला ज्यावेळेस पुरातत्व विभागाचे अधिकारी श्री ज्ञानेश्वर दानवे ज्यावेळेस आमच्याकडे व्हिजिटला आले त्यावेळेस मी त्यांना असं म्हटलं की का सर हे चांगलं राहण्यासाठी काय करता येईल आपल्याला, जे काही आपला हात भारतीय संस्कृतीचा वारसा हे जे मंदिर आहे, जे काही ब्रह्मगिरी पर्वत आहे, नदी आहे, ह्यासाठी काही करता येईल का आपल्याला. मग त्यांनी मला ह्याच्यामध्ये असं गायडन्स केलं की तुम्ही असं जर केलं मॅडम तर ते हे होऊ शकतं. आणि मग त्यावेळेस मी त्याचा म्हणजे हे अभ्यास करायला लावले आणि मला सांगायला आहे तुमच्या समोर आनंद वाटतो की मला मीडियाचेच प्रतिनिधी जे तुम्ही सर्वजण आहात त्यांच्यापैकी एक जे सोमनाथ ताकोले त्यांनी तो प्रोजेक्टला मदत केली, माझे बरेच त्याच्यामध्ये नाशिककर होते त्यांनी मदत केली आणि जो काही पुढचा दिल्लीचा प्रवास आहे तो माननीय आमचे जे खासदार आहेत हेमंत अप्पा गोडसे त्यांनी ह्या विषयाला मात्र ग्रीप घेतली आणि माननीय महेश शर्मांपर्यंत त्यांनी आम्हाला घेऊन गेले. दिशा न्यूजसाठी प्रतिनिधी उमेश आवनकर, नाशिक.